धुळे शहराच्या वैभवाचं प्रतीक थ्री स्टार सुविधा असलेलं हॉटेल चंद्रदीप रिजन्सी जगताप परिवाराच्या कुशल व्यवस्थापनात खऱ्या अर्थानं हॉटेलिंगचा आनंद घ्या. निसर्गरम्य वातावरण, थ्री स्टार असल्यानं दर्जेदार सुविधा, नम्र पण तितकीच तत्पर सेवा, सर्वोत्कृष्ट फूड क्वालिटी, व्हेज नॉनव्हेजसाठी स्वतंत्र किचन, अविस्मरणीय जेवणाचा आनंद घ्या. वातानुकूलित, मन प्रसन्न करणारे रूम्स, स्वतंत्र फॅमिली रेस्टॉरंट, कुटुंबासह वाढदिवस साजरा करा. मंद प्रकाश, संगीत श्रवण करीत मित्रांसह गेट टुगेदर करा. निळ्याशार पाण्याचा स्विमिंग टँक, पोहण्याचा मनमुराद आनंद घ्या. पूल साइड रेस्टोबार आणि टुमदार हॅट्स, प्रशस्त कॉन्फरन्स हॉल, बिझनेस मीटिंगसाठी उपयुक्त सर्व सोयींनी युक्त बॅक्यूट हॉल मध्ये पार्टीचा आणि वाढदिवसाचा आनंद घ्या. निसर्गरम्य मॅरेज लॉनवर होऊ द्या दिमागदार विवाह. केवळ भेट देण्यासाठी एकदा याच थ्री स्टार हॉटेल चंद्रदीप रिजन्सी, चितोड चौफुली जवळ, सुरत बायपास हायवे, धुळे. संपर्क दिनेश जगताप 70594 99997 आणि 70595 99997. नमस्कार, आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. पीडब्ल्यूडीने वडजे रोडवरील काढलीत अतिक्रमणे, मात्र रस्त्याच्या कामासह अधिकाऱ्यांनी चुकीने अतिक्रमणे काढल्याचा आरोप नागरिकांनी केला. जिल्हाधिकारी कार्यालयात 31व्या रस्ता सुरक्षा अभियानाला झाला प्रारंभ. धुळे तालुका पोलिसांनी वाहनासह 1.5 लाखांचा मद्यसाठा केला जप्त. हेल्पिंग हँड्स ऑर्गनायझेशन संस्थेच्या मेळाव्यात युवकांना करण्यात आले विविध प्रकारचे मार्गदर्शन. वादग्रस्त पुस्तकाचे लेखकाचा राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे करण्यात आला निषेध. आणि गोयल यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मराठा क्रांती मोर्चाने केली मागणी. वडजे रोडवर रस्त्याच्या कामाला अडथळे ठरणारे अतिक्रमण बांधकाम विभागाकडून काढण्यात आले, परंतु गटारीच्या आत आणि खासगी जागेतील अतिक्रमण देखील काढल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अधिकारी चुकीची कामे करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. वडजे रस्त्याचे काम गेल्या 4 वर्षापासून सुरू आहे. भोला बाजार ते मायक्रो टॉवर पर्यंतच्या रस्त्याचे हे काम सुरू आहे. सुमारे 22 मीटर रुंदीच्या या रस्त्याचे मोजमाप सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अनेक वेळा करण्यात आले आहे. त्यानंतर रस्त्याच्या मध्यन गटारीचे काम करण्यात आले, मात्र संपूर्ण गटारीचे काम चुकीचे झाले आहे अशी स्वतः उपअभियंता एजाज शाह यांनी नागरिकांशी बोलताना कबुली दिली. मंगळवारी सकाळी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणे काढण्यात आली, मात्र ही अतिक्रमणे काढताना उस्मान हाजी यांच्या खाजगी क्षेत्रातील आणि गटारीच्या आतील बाजूस असलेले गेटसह बांधकाम पाडण्यात आले. हे बेकायदेशीरपणे पाडले असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या रस्त्यावर गेल्या वर्षी गटारीचे काम करण्यात आले, अनेक वेळा मोजमाप करूनही गटारीचे काम चुकीचे झाले आहे. तसेच इलेक्ट्रिक पोल देखील चुकीच्या जागेवर लावण्यात आले असून या सर्व कामांची चौकशी करण्यात यावी, तसेच बेकायदेशीरपणे बांधकाम पाडणाऱ्या व कामांच्या ठेकेदाराविरुद्ध कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे. धुळे शहरात धुळेवाडी रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीचा आहे. या रस्त्यावर मागील 4 वर्षापासून एक काम मंजूर आहे, परंतु अतिक्रमण मुळे आत्तापर्यंत ते काम करता आला नाही. आता आम्ही अतिक्रमण मोहीम हाती घेतलेली आहे. इथे आता आम्ही जे आहे 80 फुटी रस्ता ते गपूरनगर फुटपर्यंत हे रस्ता पूर्ण करणार आहे विथ डिवायडर. आणि याच्या जवळपास रहिवाशी जे आहे 5 घरं होते,
बाकी सगळे घरं थोडे अर्धवट आहे याच्यामध्ये आणि काही आळोपी अतिक्रमण आहे याच्यामध्ये, ते आम्ही सगळं पोलीस खात्याचे सहयोगाने ते काढतो या. आणि सर, हे दौडदौड यासाठी झालेलं अतिक्रमण जे तोडतं आहे, आपले सोबत कोण कोण साहेब? सार्वजनिक बांधकाम विभाग, सार्वजनिक विकास विभाग आणि पोलीस कर्मचारी त्याच्यामध्ये. मोहम्मद उस्मान मुझे अर्जी दी है, नहीं नगर पालिका ने कुछ नहीं दिए. मेरा आगे पूरा कंपाउंड तोड़ फोड़ कर डाले, मैं रोक रहा तो मुझे मार ठोक कर रही पुलिस. प्लाट है 18 नंबर, नाली देख लो, नाली के हद से एक फुट अंदर है. पूरे नुकसान की भरपाई मिलना चाहिए ना, तो मैं कलेक्टर साहब के पास ले जाऊँगा. कपूर नगर वर्जी रोड और ये अभी अतिक्रमण तोड़े है लोग, यहाँ एकदम नाजायज तोड़े है. पहले मोज 4 बार मोजे गए, 5 बार तोड़ के गए. अब तुम्हारी बोले फिक्स जगह है, अब हम तोड़ेंगे नहीं. यानी उसके बाद में आके माया पावर में तोड़ के चले गए. हमको उसके भरपे होना है और अब हम आगे केस करेंगे. ये लाइन भी देखो, ये लाइन से. प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे आयोजित 31व्या रस्ता सुरक्षा अभियानाचे जिल्हाधिकारी कार्यालयात उद्घाटन करण्यात आले. यावेळी रस्ता सुरक्षा जनजागृती पत्रकांचे प्रकाशन करण्यात आले. प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे 31व्या रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सातपुडा सभागृहात जिल्हाधिकारी गंगाधरनकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांच्यासह महापौर चंद्रकांत सोनार, आयुक्त जी शेख, विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डॉक्टर दीपक डोंगरे, प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर, कार्यकारी अभियंता श्याम भोसले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते रस्ता सुरक्षेच्या जनजागृतीसाठी विविध माहिती असलेल्या पत्रकांचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रकल्प संचालक काळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पवार, जयंत चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे आदी अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते माध्यम प्रतिनिधींना हेल्मेटचे वाटप करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपण धुळे जिल्ह्यामध्ये रस्ता सुरक्षा विषयीचं जनजागृती अभियान सुरू केलेला आहे. हे अभियान 11 ते 17 या दरम्यानमध्ये आयोजित केलेलं आहे. आज त्याचा औपचारिक उद्घाटन माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या हस्ते या ठिकाणी झालेलं आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की जे रस्त्यावर जे अपघात होतात त्या 80%पेक्षा जास्त अपघात हे चालकांच्या निष्काळजीपणामुळे, वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे होतात. आणि म्हणून आपल्याला या बाबतीमध्ये जागरूकता करणं खूप गरजेचं आहे. अपघाताचा ॲनालिसिस केलं तर आपल्याला लक्षात येईल की 18 ते 35 या वयोगटातला जो तरुण वर्ग आहे हा अपघातामध्ये मृत्युमुखी पडतो आहे. आणि आपण एका छोट्या कुटुंब पद्धतीकडे चाललेलो आहोत, एक मुलगा एक मुलगी, आणि म्हणून त्याची प्रत्येकाची ह्युमन व्हॅल्यू आपल्या कुटुंबामध्ये खूप मोठी झालेली आहे. आणि असं काही जर एखादी दुर्घटना घडली तर त्या कुटुंबावर एक सामाजिक समस्या निर्माण होते. आणि म्हणून रस्ता सुरक्षेचं महत्त्व खूप वेगळं आहे. मला या निमित्तानं सर्व नागरिकांना, धुळ्यातील सर्व वाहनचालकांना या ठिकाणी विनंती करायची की हे नियम आपल्यासाठी आहेत आणि जर नियमांचं पालन केलं तर सुरक्षितता आपली वाढणार आहे. जीवन अनमोल आहे आणि त्याच्यासाठी आपल्या सर्वांनी त्याची काळजी घेतली पाहिजे, एवढंच एक आव्हान मला असं करावं असं वाटतं. धुळे तालुक्यातील वेलाने गावाच्या शिवारात धुळे तालुका पोलिसांनी एका वाहनासह 1.5 लाखांचे मद्य जप्त केले आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून याबाबत गुन्हा दाखल झाला आहे. वेल्हाणे मार्गे जाणाऱ्या एका कारमधून मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी गावाजवळ सापळा रचला. यावेळी इंडिका कारची झडती घेतली असता त्यामध्ये मद्यसाठा आढळून आला. वाहन चालक पवन नथु तांबे याला अधिक विचारले असता गाडीत देशी मद्याचे सुमारे 230 बाटल्या तर विदेशी मद्याच्या सुमारे 275 बाटल्या जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी तांबेला अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त केलेल्या मद्यसाठ्याची किंमत 1,52,320 रुपये आकारण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक दिलीप गांगुडे व त्यांच्या पथकाने केली. किवेलाने गावात शिवारात कैसम दारू म्हणजे इंग्लिश दारूची विक्री करीत आहेत अशी माहिती मिळाली. त्या अनुषंगाने आमचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सुखदेव बोरखडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल जितू सोनार, राकेश शिरसाट, पोलीस कॉन्स्टेबल कापसे वगैरे स्टाफला त्या ठिकाणी पाठवलं होतं. तर आज रोजी दुपारी साधारण 14 वाजता किंवा 15 वाजेच्या सुमारास वेल्हाणे गावच्या शिवारात एक छापा घातला असता 2 इसम त्या ठिकाणी अशा अशा
आता जो वर्णन केलेला आहे तो टँगो 230 नग, नंतर मॅकडॉलग्स 185 नग आणि एम्पेअर ब्ल्यू 90 नग आणि इंडिगो गाडी 1,00,000 असा 1,22,390 रुपयाचा माल इंडिगो गाडीत त्यांच्या मिळून आला. मिळून आल्यानंतर त्यातील एक किस्म ताब्यात घेण्यात आलेले, एक किस्म पळून गेलेला आहे. त्यांच्याविरुद्ध आज रोजी प्रोव्हिजन 65 प्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील कारवाई PSI करीत आहेत.